निर्देशक भूमिती यामधील प्रश्न पाहूया ए तीन आठ आणि बी ऋण नऊ तीन या, या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी आता या प्रश्नामध्ये आपल्याला आलेख जर काढता आला तर सोपं दिसेल म्हणून आपण एक कच्चा आलेख काढला आणि बीचे ए आणि बी चे स्थान निश्चित केलं आपल्याला विभाजनाचं सूत्र वापरावं लागेल कारण कोणतं गुणोत्तर विभाजित करतो याचाच अर्थ एम आणि एन यांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि वाय अक्ष त्याने उल्लेख केलेला आहे वाय अक्षाला कोणत्या गुणोत्तरात याचा अर्थ वाय अक्षाला जिथे तो रेषाखंड छेदून जातोय तो बिंदू आहे त्याचे निर्देशक जर आपण विचारात घेतले तर याचा एक्स निर्देशक हा शून्यच असायला पाहिजे वाय निरीक्षक आपल्याला माहीत नाहीये पण एक सहा आपल्याला शून्यच घ्यायला पाहिजे म्हणून मी इथे लिहिताना लिहिलंय शून्य आणि वाय आता आपल्याला हे तीन बिंदू आहेत ह्या रेषाखंडाचं विभाजन झालंय एम आणि एन गुणोत्तरात या बिंदूपाशी मग आपण विभाजनाचं सूत्र जे आहे एक्स वाय साठी किंवा ह्या शून्य साठी तर आपल्याला जी किंमत माहिती आहे शून्य ही एक्स ची किंमत असेल इथे एक्सची किंमत आहे आपली शून्य हा आपला एक्स वन वाय वन आहे आणि हा आपला एक्स टू वाय टू आहे एक्स ची किंमत इथे शून्य आहे तर जी किंमत माहिती आहे तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो मग आपण एक्सचा चा फॉर्म्युला जो आहे एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन हा विभाजनाचा जा फॉर्म्युला आहे सूत्र आहे तर किंमती जर टाकल्या आपण शून्य बरोबर आता इथे एमची किंमत नाही आहे माहीत नाहीये एक्स टू ची किंमत आहे तीन एन ची किंमत नंतर एक्स वन आहे ऋण नऊ मायनस नाईन अपॉन एम प्लस एन याला क्रॉस केलं तर एम प्लस एन इन टू झिरो झिरोच येतं इक्वल टू थ्री एम एन इन टू मायनस नाईन मायनस नाईन एन आता इथे मायनस नाईन जर इकडे आणला तर तो येतो प्लस नाईन इक्वल टू थ्री एम मीन्स एम अपॉन हा एन मल्टीप्लाय होता तो डिवाइड झाला हा नाईन वरती आहे थ्री मल्टिप्लाय येतो इकडे डिवाइड झाला इक्वल टू एम अपॉन एन इक्वल टू नाईन अपॉन थ्री थ्री वन जा थ्री थ्री जा तीनास एक तीन चेद एक म्हणजे याच गुणोत्तर आले तीनास एक मग आपला ऑप्शन बघा चार ऑप्शनपैकी तीनास एक हा ऑप्शन दिसतोय याचा अर्थ ऑप्शन बी तीनास एक हा बरोबर आहे